मी प्रामाणिकपणाने सांगतो की साहित्य संमेलनाला मी पहिल्या प्रथम आलेलो आहे, पण या व्यासपीठावरती येण्याचा मान आपण दिलात त्याच्याबद्दल आभारी आहे. साहित्यिक म्हणजे काय, साहित्यिक काय करतात हे आमच्या समाज मनाची मशागत करत असतात. उद्याचा समाज कसा असणार आहे त्याचं बीज रोवण्याचं काम हे आपण करत असतात. ही संतांची भूमी आहे, अनेक संतांची जन्मभूमी ही, पण ही शौर्याची सुद्धा भूमी आहे. अन्याय झाल्यानंतर अन्याय कसा चिरडून टाकायचा हे रजाकाराविरुद्धच्या लढ्यामध्ये मराठवाड्याकाराने दाखवलेलं आहे की आमच्यावरती आम्ही आहोत असे आहोत. जर तुम्ही आमच्यावरती अन्याय केला तर मग मात्र संतांनी आम्हाला शस्त्र हाती घ्यायला शिकवलेलं आहे, ते हाती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे शिकवणारी ही भूमी आहे. प्रत्येक वेळेला संकट आल्यानंतर महाराष्ट्राने दिशा दाखवलेली आहे, पण बाहेरून कोणतरी आला आणि रांगोळी विस्कुटून गेला. खपून घेऊ आपण, आम्ही मान सन्मान सगळं राखू, पण आमची जी दैवता आहेत त्यांच्यापेक्षा मोठं आम्ही कोणीही जरी असलं तरी मानणार नाही. त्याने अपमान केला तर त्याला जाब खडसावून विचारण्याचं धाडस हे आम्ही करणारच. देश म्हणजे देशातील माणसं, त्या देशाला सुद्धा आपण भारत माता म्हणतो. ती भारत माता म्हटल्यानंतर त्या देशाची जी लेकरं आहेत तिनं वाचवण्याचं काम, त्यावेळेला जर का राज्य राजकारणी चुकत असतील तर खडसावून सांगण्याचं काम हे साहित्यिकांनी न भिता केलं पाहिजे. तरुण तरुणींनी राजकारणात आलंच पाहिजे, कारण तुम्ही सर उद्याचे भवितव्य आहात, भविष्य आहात. पण ते भविष्य आत्ता वर्तमान जसं अंधकार झालेलं आहे तसं होता कामा नये. उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही पुढे या. त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर बोलले होते, साहित्यिकांनो लेखण्या मोडा आणि बंदूक हाती घ्या. मग मला तुम्ही बोलले, मी त्यांच्या एक पाऊल पुढे, मी काय सांगू, अनुभव हाती घ्या. नाही, गरज नाही आहे. तेव्हा स्वातंत्र्य मिळवायचं होतं, आज स्वातंत्र्य टिकवायचं आहे. अरे संतांची भूमी आहे, रजाकारांची लढलेली भूमी आहे. मराठवाड्याच्या संतांनाही परवडणार नाही, त्यांनाही तो मान्य होणार नाही. आणि ज्यांनी त्या निजामाच्या कडनं तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आपल्याला आपल्या देशामध्ये आणलं, त्या सगळ्या वीरांना सुद्धा हे शोभणार नाहीये. त्याचे वंशज तुम्ही हा तिकडे समोर बसलेले. मराठी माती कशी आहे, मराठी भाषा कशी आहे, की नाही पसरला तर कधी मागायास दान, कधी दान मागण्यासाठी हात नाही पसरले. आणि स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवलीना मान, ही आमची मराठी आहे, ही आमचा महाराष्ट्र आहे. हा